नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये डेली आन्सर रायटिंग समर्पण सिरीज मध्ये स्वागत आहे आपण आज एम पी एस एक प्रश्न पाहणार आहोत जो की एम पी एस सी दोन हजार पंचवीस साठी अत्यंत महत्वाचा आहे मेन्स एक्झामिनेशनसाठी हा प्रश्न आहे युपीएससीच्या मेन्स एक्झामिनेशनमध्ये या अगोदर विचारण्यात आलेला आहे आपण प्रश्न चालू करूयात माझं नाव आहे सुचेंद्र देशमुख आणि आपण आज महत्वाचं एक यु एन एस सी संदर्भामधला प्रश्न पाहणार आहोत प्रश्न आहे यू एन एस सी मध्ये कायमस्वरूपी जागा मिळवण्याच्या प्रयत्नात भारताला ज्या अडथळ्यांचा सामना, सामना करावा लागला त्याची चर्चा आपल्याला करायची आहे काय आहे परत बघूयात युनायटेड नेशन सिक्युरिटी मध्ये कायमस्वरूपी जागा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये भारताला ज्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे त्याची आपल्याला याच्या उत्तरामध्ये चर्चा करायची आहे सर्वात पहिले आपण ह्या प्रश्नाचा लोकस काय आहे आणि या प्रश्नाचा फोकस काय आहे ते पाहूयात लोकस म्हणजे प्रश्न हा कुठून विचारण्यात आलेला आहे तर प्रश्न हा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजे आपला जो चा सिलेबस आहे तिथून विचारण्यात आलेला आहे त्यासोबतच फोकस काय आहे म्हणजे आपल्याला नेमकं उत्तरामध्ये काय लिहायचं आहे फोकस म्हणजे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपल्या आन्सरचा भाग असतो म्हणजे प्रश्नात काय विचारलेला आहे त्याचा फोकस काय आहे प्रश्नाचा हे आपल्याला फोकस मध्ये आपल्याला शोधायचं असतं तर फोकस आहे भारताच्या युएनएससी स्थायी जागेच्या बोलीवरील आव्हानांची आपल्याला चर्चा करायची का का आहे काय करायचं आहे ते यु एन एस सी म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जे आहे त्याच्यामधल्या स्थायी जागेच्या म्हणजे भारताला जी स्थायी जागा पाहिजे आहे त्याची काय आव्हाने आहेत या आव्हानांची आपल्याला आपल्या ह्या उत्तरामध्ये चर्चा करायची आहे तर सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना काय लिहायचे आहे ते पाहूयात प्रस्तावनामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल तर आपण इथे बघूयात आपल्याला काय करायचं आहे तर भारताच्या युएनएससी स्थायी जागेच्या बोलीवरील आव्हानांची चर्चा म्हणजे लक्षात घ्या बरेच विद्यार्थी प्रस्तावनामध्ये काय लिहितात फक्त युएनएससी बद्दल माहिती लिहितात तर इथे फक्त युएनएससी बद्दल माहिती लिहायची नाही तर त्याच्या आव्हानांची सुद्धा प्रस्तावनामध्ये सुद्धा आपल्याला थोडक्यामध्ये इथे चर्चा करायची आहे ओके प्रस्तावनामध्ये आपण असं लिहू शकतो की जे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याला युएनएससी असं म्हणतो ह्या ही जी यु एन एस सी आहे ती जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यात महत्वाची भूमिका पार पडते बजावते यामध्ये शक्तीचा वापर अधिकृत करणे निर्बंध लादणे आणि शांतता कार्य स्थापन करणे हे याच्यामध्ये समाविष्ट आहे वर का कायमस्वरूपी सदस्य महत्वाचे आहे म्हणजे भारत काय डिमांड करतो तर कायमस्वरूपी सदस्यत्व जे आहे ते डिमांड करत आहे आणि ही आहे एखादा म्हणजे युएनएससीचा जो सदस्य आहे त्याला एक वेटो पॉवर मिळत असते आणि यु एन एस कोणत्याही ठरावाला अवरोधित करण्यास ही व्हेटो पॉवर आहे ती सक्षम करते आणि आंतरराष्ट्रीय धोरण तयार करण्याची संधी देते जागतिक आपल्या असं म्हणू की जागतिक क्षेत्रामध्ये त्याचा ज्याच्याकडे वेटो पॉवर आहे त्याचा प्रभाव वाढतो आणि त्यासोबत त्याची स्थिती जी आहे ती पॉवर आहे ती वाढत असते म्हणजे हे फक्त युएनएससी बद्दल न लिहिता युएनएससी बद्दल काय महत्त्वाचं आहे भारत का डिमांड करत आहे व्हिटो पॉवर काय थोडक्यामध्ये दोन ते तीन लाईन मध्ये आपल्याला हे आपल्याला एन्ट्रो जे आहे ते लिहावं लागेल ओके आता म महत्वाची आपली जी मेन बॉडी आहे त्या बॉडीकडे जाऊयात त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत यु एन एस सीचे आहेत ओके इंडियाज फायू येस अप्रोच आहे युएनएससी संदर्भामधला आता कुठला फायू एस ॲप्रोच आहे ते पाहूयात आपण रिस्पेक्ट डायलॉग कॉपरेशन प्रॉस्परेटरी आणि पीस ह्या ज्या आहेत ते फाईव्ह अप्रोच आहेत त्याला काय म्हणतात आपण सम्मान संवाद सहयोग समृद्धी आणि शांती हा फायू एस अप्रोच जो आहे तो इंडियाचा यु एन एस सी बाबत आहे ओके हे आपल्याला हा जो पॉइंट आहे तो माहिती असायला हवा त्यासोबतच आता काय विचारलेला आहे प्रश्नामध्ये तर या शोधात देशाला ज्या अडथळ्यांचा सामना करावा लागतोय कुठल्या कुठल्या अशा अडथळे आहेत हर्डल्स कुठले कुठले आहेत हे आपल्याला इथे मांडायचं आहे तर विद्यमान स्थायी सदस्यांचा वेटोपॉवर आता जे विद्यमान स्थायी सदस्य आहेत त्यांचा कायमस्वरूपी जागेसाठी जे आहे ते भारत म्हणजे भारताच्या जे आपण असं म्हणू शकतो की बोलीतील मुख्य अडथळ्यांपैकी एक म्हणजे युएनएसी जे आहे त्या सध्याच्या स्थायी सदस्यांकडे असलेला वेटो पॉवर कोण कुठल्या कुठल्या देशांकडे हा वेटोपावर आहे तर युएस असेल रशिया असेल चायना आहे फ्रान्स आणि युके हे सदस्य जे आहे ते कायमस्वरूपी जागांच्या विस्तारास मान्यता देण्यासाठी शक्यता नाही म्हणजे यांचा व्हेटो पॉवर महत्वाचा आहे कारण त्यामुळे त्यांची स्वतःची शक्ती आणि प्रभाव कमी होईल यामुळे हे इतर देशाला हा व्हेटो पॉवर देईल ही शक्यता इथे कमी वाटते यासोबतच सेकंड पॉईंटमध्ये इतर देशांकडून विरोध सुद्धा आहे आपण इथे मांडू शकतो ब्राझील असेल जर्मनी असेल आणि जपानसह युएनएससी मध्ये कायमस्वरूपी जागा मिळवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक असे देश आहेत आणि भारताच्या बोलीला हे जे देश आहेत ते विरोध करू शकतात राईट right. त्यानंतर आपण लिहू शकतो की विद्यमान सदस्यांमध्ये एकमताचा अभाव आता जे सदस्य आहेत जे स्थायी सदस्य आहेत या स्थायी जागांच्या विस्ताराच्या मुद्द्यांवरती युएनएससी जे आहे याच्या विद्यमान सदस्यांमध्ये एकमत नाही कारण काही सदस्य जे आहेत या कल्पनेला ओपन असू शकतात किंवा खुले असू शकतात असं म्हणू तर काहींचा इथे विरोध असू शकतो एकमत झाल्याशिवाय भारताचं जे डिमांड आहे ती पूर्ण होण्याची इथे शक्यता आपण ग्रहित धरू शकत नाहीत ओके यानंतर ऐतिहासिक समस्या आता शीतयुद्धाच्या काळामध्ये भारताचा जो आपण असं म्हणतो की जे अलाईनपणाचा इतिहास आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या अणु चाचण्यांमुळे काही देशांमध्ये नकारात्मक धारणा निर्माण झालेली आहे आणि या कायमस्वरूपी जागेसाठी जे आहे भारताच्या बोलीला विरोध करण्यासाठी हे है ऐतिहासिक मुद्दे आधार म्हणून जे आहेत इथे वापरले जाऊ शकतात यासोबतच सध्याचे मुद्दे काय आहेत महत्वाचे काय काय मुद्दे आहेत तर भार भारताचा जो मानव अधिकाराचा रेकॉर्ड बघितलेला असता त्याचे काश्मीर धोरण आहे भारताचे आणि चीन आणि पाकिस्तान सारख्या शेजारील देशांसोबतचे सीमा विवाद आहेत हे देखील कायमस्वरूपी जागेसाठी याच्या म्हणजे भारताच्या योग्यतेवर तिथे प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात यासोबतच या, ते या, या मुद्द्यांचा वापर जो आहे तो भारताच्या अं भारताची जी बोली आहे युएनएससी मध्ये स्थायी सदस्यत्व पाहिजे त्याच्यासाठी याच्या विरोधामध्ये सुद्धा इतर देशांना युक्तिवाद करण्यासाठी याचा वापर आहे तो या मुद्द्यांचा तो वापर केला जाऊ शकतो यासोबतच आर्थिक योगदान हे सुद्धा महत्वाचं आहे काही सदस्य असा युक्तिवाद करतात की भारताने युएनएससी मध्ये पुरेसे आर्थिक योगदान दिलेले नाही म्हणजे जे, जे कायमस्वरूपी सदस्य जागेसाठी विचारात घेण्याचा जो आहे निकष आहे याच्यामुळे हे जे पॉइंट आहेत हे इथे महत्वाचे ठरू शकतात म्हणजे ह्या अडथळ्यांचा जो आहे भारताला युएनएससी मध्ये सदस्यत्व मिळण्यासाठी सामना करावा लागू शकतो अशा पद्धतीने आपलं जे आन्सर आहे पण ह्या पॉईंटमध्ये जर व्यवस्थितरित्या बसवलं तर नक्कीच आपलं आन्सर जे आहे ते खूप योग्य प्रकारे प्रश्नाला सांगड घालेल यानंतर आपला जो निष्कर्ष आहे या निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजनमध्ये आपण असं म्हणू शकतो की युएनएससी मध्ये कायमस्वरूपी स्थान मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नात अनेक कारणांमुळे अडथळे येत आहेत राईट कुठले कुठले आहेत यामध्ये इतर देशांकडून होणारा प्रतिकार यु एन एस च्या स्थायी सदस्यांमध्ये एकमताचा अभाव आहे आणि आर्थिक आणि लष्करी शक्तीच्या बाबतीत भारताच्या स्वतःच्या मर्यादा यांचा इथे समावेश होऊ शकतो यासोबतच भारत ह्या म्हणजे यु एन एस सीच्या सदस्य सदस्यत्वासाठी सतत जे आहे ते प्रयत्नशील आहे आणि अधिक समावेशक आणि प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र प्र प्रणालीच्या दिशेने इतर देशांसोबत भारत जो आहे तो काम करण्यास वचनबद्ध आहे अशा पद्धतीने आपलं कन्क्लूड करून आपण याची उत्तराची इथे सांगता करू शकतो आज आपण बघितलेला आहे युएनएससी बद्दल जे प्रश्न आहे आणि त्याचा आन्सर कशा पद्धतीने लिहिता येईल हे आपण पाहिलेलं आहे आज आपल्या या समर्पण सेशनमध्ये आपण इथे थांबूयात आपण भेटूयात आपल्या पुढच्या समर्पण आन्सर रायटिंग सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद